शब्द मोकळा करू। आता आपण पाहणार आहोत एक उदाहरण। माझ्याजवळ 51 रुपये आहे, 10 च्या 5 नोटा व 1 सुटा रुपये। बघा, माझ्याजवळ 10 च्या 5 नोटा आणि 1 सुटा रुपये, 51 रुपये। त्यातून दुकानदाराला मला 24 रुपये द्यायचे। आता मी जर द्यायला गेलो तर 2 10 च्या नोटा देणार, पुढे मला 4 सुटे देता येत नाही, तर मग मी काय करायचे? तर काय करावं लागेल? एक दशक मोकळा करावा। एक दशक मोकळा करायचा म्हणजेच मला 1 रुपयाच्या 10 नोटा घ्याव्या लागतील। मी दुकानदाराकडनं 1 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या। मग मी फळ्यावर लिहिलंय 51 वजा 24, एकातून 4 जात नाही, म्हणून मी 1 दशक मोकळा केला। 1 दशक मोकळा केला म्हणजे 1 दशक कमी करून तो एककडे उसना दिला। मग 1 कमी झाल्यावर 4 दशक उरले आणि हा 1 दशक एककात रूपांतर केला म्हणजे 10 दशक आणि आधीचा 1 सुटा 11 एक झाली। आता मला द्यायला सोपं जाईल कारण माझ्याकडे 4 दशक आहेत आणि 11 सुटे 1 एकक आहे। तर पाहूया आपण आता दुकानदाराला 24 रुपये कसे द्यायचे। मग मी काय केलं, आधी 11 मधून 4 वजा केले। आता माझ्याकडे 1 एकक 11 आहे, त्यातनं मी 4 देणार, 1 2 3 आणि 4। 4 रुपये दुकानदाराला दिले। 4 रुपये दिल्यावर माझ्याकडे शिल्लक राहिले 1 2 3 4 5 6 आणि 7, 7 एकक शिल्लक। मग मी ते 1 एककात लिहिले। आता पुन्हा 4 दशकात मला 2 दशक दुकानदाराला द्यायचे, 1 आणि 2, 2 दशक दुकानदाराला दिल्यावर माझ्याकडे किती दशक शिल्लक राहिले? 2 दशक शिल्लक राहिले। मग 4 2 गेल्यावर 2 दशक, मग 2 दशक आणि 7 एकक म्हणजेच माझ्याकडे 27 रुपये शिल्लक राहिले। तुकडा करून वजाबाकी कशी करायची आताच आपण एक उदाहरण पाहिलं। यानंतर गृहपाठासाठी आपण मुलांना करून काही उदाहरणं सोडणार नाही, 4 उदाहरणं अंकपट्ट्यामध्ये लिहून आणले आहे। तर बघा, पहिलं उदाहरण आहे 20 वजा 7, ते सोडवायचं आहे। दुसरं उदाहरण 45 वजा 15, तिसरं उदाहरण आहे 62 वजा 14 आणि चौथं उदाहरण आहे 80 वजा 15। घरून अचूक सोडून आणायची।